नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या वतीने गुरुवर्य महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी चालू असलेला हा ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळा महोत्सव म्हणायला हरकत नाही। आणि या महोत्सवातील या ठिकाणी चालू असलेला विषय 16वा अध्याय, आतापर्यंतचे जेवढे विषय झाले 15व्या अध्यायापर्यंत, प्रत्येक वक्ता असं म्हणत होता हा जो चाललेला विषय हा कोणाचा आहे, कोणाचा म्हणत होता, हा जो चाललेला विषय माझा आहे, आपला आहे, आतापर्यंत सगळ्या विषयाला चालले आणि आता चाललेला जो विषय आहे हा कोणाचा आहे। संत वाङ्मयाचं चिंतन करत असताना आपल्याला तात्पर्याने चिंतन करावं लागतं। बऱ्याच वेळेला वक्त्याचं तात्पर्य जर कळालं नाही तर गोंधळ होण्याची शक्यता असते। वक्त्याला नेमकं म्हणायचं काय? आता तात्यांनी राजकारण्यांची निंदा केली, पुढाऱ्याचं निंदा केली, याचा अर्थ त्यांचं तात्पर्य निंदा करण्यामध्ये नाही। कारण ज्यावेळेस आपल्याला काही गरज पडेल वारकऱ्यांना, त्यावेळेस आपल्याला जर ते काम करायचं असेल तर आपल्याला डी डी साहेबांच्याकडे जावं लागणार आहे, त्यांच्यामार्फत ते कार्य करावं लागणार आहे, कारण सगळे तसे नसतात। तेव्हा तात्पर्य काय? महाराजांचे अभंग वाचत असताना सुद्धा बऱ्याच वेळेला काही अद्वैताचा निषेध करणारे अभंग येतात आणि काही लोक तेवढेच अभंग पाठ करून ठेवतात। मग एक मनुष्य मला भेटला आणि तो म्हणायला लागला, अहो हे ज्ञानेश्वरी वाचण्याकरता या विचारसागराच्या कुबड्या कशाला पाहिजेत तुम्हाला? मोठा एक कीर्तनकार आहेत, त्यांच्या मुखातून सुद्धा मी वाक्य ऐकलं। मी म्हटलं मग तुम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन कसं करणार? ते म्हटले संतांनी असं लिहिलंय, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी। म्हटलं ते बरोबर आहे, खरोखर भाव धरून जर ज्ञानेश्वरीची सेवा केली, ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद आपल्याला प्राप्त झाला तर निश्चित आपण ज्ञानेश्वरी चांगली सांगू शकणार आहे। अशी काही उदाहरणं आहेत मामांच्या चरित्रामध्ये। एक भाऊसाहेब काटकर नावाच्या महापुरुषांचं वर्णन मामासाहेबांनी केलंय, त्यांची ज्ञानेश्वरी ऐकण्याकरता धारूरकर शास्त्री यायची आणि त्यांना संस्कृतचं एक अक्षरसुद्धा कळत नव्हतं। त्यांनी प्रसाद प्राप्त करून घेतलाय, मग तुमची प्रसाद प्राप्त करून घेण्याची योग्यता असेल तर घ्या ना, आम्ही तुम्हाला कुठे नको म्हणतोय। महाराज सांगत असतात नेहमी संतांच्या वाङ्मयाचं चिंतन करायचं नाही, एक तर तुकाराम महाराजांचा प्रसाद प्राप्त करून घ्या, मग तुकाराम महाराज काय म्हणतात सांगा, नाही मग वेदशास्त्राचा अध्ययन करा। कारण साधू संत हे वेदशास्त्राच्या बाहेरचं काहीच सांगत नाही, आपल्या बुद्धीने सांगण्यापेक्षा। त्या मनुष्याला मी विचारलं, तुम्ही मला एका ओळीचा अर्थ सांगा, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित। ठीक आहे, तुम्ही अनेक ज्ञानेश्वरीचे पारायण केले, सगळं केलं, चांगली गोष्ट आहे, उपाधी शब्दाचा अर्थ काय सांगा। उपाधी शब्दाचा अर्थ तुम्हाला जर कळायचा असेल तर त्याला जिथे त्या उपाधी शब्दाची व्याख्या दिली तो ग्रंथ तुमचा झाला पाहिजे, वाचला पाहिजे। अनेक लोक विचारतात ज्ञानेश्वरीचा अभ्यास कसा करायचा, आम्ही त्यांना सांगतो बा तुम्हाला ज्ञानेश्वरी कळायची असेल तर ज्ञानेश्वरीची परिभाषा ज्या ग्रंथांमध्ये आहे ते ग्रंथ अगोदर तुम्हाला शिकले पाहिजेत। ते इंटरनेटवर फेसबुकमध्ये मला बरेचसे मेसेज आले आणि आम्ही ज्ञानेश्वरी ऐकली ते ज्ञानेश्वरी आणि तुम्हाला आम्हाला शिकण्याची आता आवड निर्माण झाली, पण आम्ही ज्ञानेश्वरी कशी शिकायची, कुठून सुरुवात करायची? तर ज्ञानेश्वरीची जी परिभाषा आहे, इंग्रजीमध्ये त्याला टर्मिनॉलॉजी म्हणतात, प्रत्येक शास्त्राची एक परिभाषा असते। आता इंजिनिअरिंग शास्त्राची काय परिभाषा आहे मला माहिती असेल, वैद्यकीय शास्त्राची परिभाषा मला माहिती नाही, प्रत्येक शब्दाला काय काय म्हणतात। मग ती परिभाषा आपण पहिल्यांदा शिकली पाहिजे आणि ती परिभाषा विचारसागरामध्ये आहे, वृत्तीप्रभाकरामध्ये आहे, पंचदशीमध्ये आहे। म्हणून जोपर्यंत आपण पारिभाषिक ग्रंथ हे शिकत नाही तोपर्यंत आपला प्रवेश ज्ञानेश्वरीमध्ये होणार नाही। मग महाराजांनी का असं म्हटलंय? महाराजांनी निषेध केलेला आहे, ते निषेधामध्ये तात्पर्य नाही। त्यांचं तात्पर्य कशामध्ये आहे? विद्याची स्तुती करण्यामध्ये तात्पर्य आहे।
कोणत्याच गोष्टीचा मनुष्याने निषेध करू नये. बऱ्याच वेळेला प्रवृत्ती अशी दिसून येते, जी गोष्ट आपल्याला जमत नाही त्याचा मनुष्य निषेध करतो. उदाहरणार्थ अभ्यास करायचा जमत नाही ना, काय अभ्यास करून होणार आहे असं म्हणतो. एखाद्याला भजन जमत नसेल तो काय म्हणतो, भजन करून काय होणार आहे. एखाद्याला वारी जमत नसेल तो काय म्हणतो, वारी करून काय होणार आहे. तर निषेधामध्ये मनुष्याने असं लगेच प्रवृत्त होऊ नये. साधू संतांनी जे बोललेलं असतं त्यांचं तात्पर्य वेगळं असतं, आणि जर तात्पर्य कळालं नाही तर गोंधळ होतो. आमच्या अनुभवाची गोष्ट सांगायची. परवा एक घटना घडली, आसुरी प्रवृत्तीचं वर्णन चाललंय त्याच्याकरता मला सांगायचे. शरद महाराजांनी भागवत सांगू नये भागवत सांगू नये असं एक 10-5 वेळा सांगितलं, आणि मी सुद्धा रागवलो त्यांच्यावर. 4-5 भागवतकार त्यांच्याशी भांडायला गेले, ते बिचारे घाबरून गेले. आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी शिवून सकाळी ते म्हटले, व माझं असं सांगण्यामध्ये काही तात्पर्य नव्हतं. आणि बरोबर आहे त्यांचं, त्यांचं ते सांगण्यामध्ये तात्पर्य नव्हतं. कारण आज बाहेर जर आपण पाहिलं जे भागवत चाललेले आहेत त्याचं जर तुम्ही अवलोकन केलं तर भागवत बाजूलाच आहे. भागवतामध्ये आलेला वेदांत कोणीच सांगत नाही, एखादा स्कंद सांगायला कोणालाच वेळ नाही. नको तेच घुसलेलं आहे, केवळ संगीतामध्ये नाचण्यामध्ये गाण्यामध्ये ते भागवत संपून जाते. तेव्हा म्हणून मग म्हणणं स्वाभाविक आहे की गरज आहे ज्ञानेश्वरी जागृत ठेवण्याची. पण मला असं वाटतं आपण जर असं म्हटलं आणि भागवताकडे जर दुर्लक्ष केलं तर आणखीन त्या आशा करणारे भागवतकार आहेत त्यांना प्रोत्साहन दिल्यासारखं आहे. उलट मला असं वाटतं ज्ञानेश्वरी सांगणारे, वृत्तीप्रभाकर सांगणारे, पंचदशी सांगणारे भागवतकार झाले पाहिजे. काय भागवतामध्ये आहे असं म्हटलं, विद्यावताम भागवते परीक्षा. मी 100 भागवत केलेले आहेत पण मला अजून भागवतातलं काहीच कळलं नाही असं मला वाटतं. कितीतरी श्लोक वेदस्तुती मी अजून कधी सांगितली नाही, कारण वेदस्तुतीमध्ये शुकाचार्यांनी सगळी शास्त्र आणली आणि वेदांताचं एकदम मांडुके कारिका वगैरे याचं फार परम टोक त्याच्यामध्ये आणलेलं आहे. तेव्हा निषेधामध्ये तात्पर्य नाही. तात्पर्य कशामध्ये आहे, विद्याची स्तुती करण्याकरता. ज्ञानेश्वरीचं चिंतन खरोखर झालं पाहिजे. आणि काय लोकांची प्रवृत्ती अशी झाली की लोकांना आता कथा जास्त ऐकायला आवडतात. आता कथेपेक्षाही विनोद चटके चुटके हे जास्त ऐकायला आवडते. तुम्ही पहा व्यवहारामध्ये लोक कोणाची कीर्तनं ठेवतात. मग आता आपण जर म्हटलं, पहिलं तर असं आहे आपण असं सगळ्यांनी ठरवलं पाहिजे की ज्ञानेश्वरीचं जर ठेवलं तरच आम्ही येणार नाही, आम्ही येणार नाही पहिली गोष्ट. पण मग लोक म्हणतील ना काय आमचं चाललेलं आहे. मग आपण काय केलं पाहिजे, आपण म्हणायचं आम्हाला ठीक आहे तुम्ही म्हणताना भागवत आम्ही भागवत सांगतो, तुम्ही म्हणताना रामायण आम्ही रामायण सांगतो. भागवत सांगायला जायचं आणि भागवतामध्ये तुम्हाला भरपूर ज्ञानेश्वरी सांगता येईल, भागवतामध्ये तुम्हाला भरपूर गाथा सांगता येईल. कारण प्रत्येक विषयाला धरून आपल्याला बोलता येईल ना. तेव्हा निषेधामध्ये तात्पर्य नाही, कोणी त्याचा गैरसमज करू नये. पण काही गैरसमज होतो कारण आसुरी संपत्ती अशी विचित्र आहे, सांगणाऱ्याने सुद्धा दक्ष होऊन बोललं पाहिजे. काय कोणाचेच गुणदोष काढू नये. पण आता आसुरी संपत्ती सांगायची म्हटलं ना की काहीतरी सांगावं लागतं. पण सांगणाऱ्यावर फार मोठी जबाबदारी इथं बसल्यानंतर. आणि त्यातल्या त्यात वक्त्याचे जर दोष काढले तर मग लगेच दुसरा वक्ता इथं बसला ना तो मग त्याचे पहिलेचे काढील आणि कलहाचं वातावरण होईल. कोणाला काही सूचना द्यायची असेल ना, एक चिठ्ठी द्यायची किंवा त्यांना खोलीत जाऊन सांगायचं किंवा महाराजांच्याकडे चिठ्ठी दिली, महाराज बरोबर त्यांना सूचना देतील. म्हणजे माझ्या सहित बरं का. आपल्याला एखाद्याचं आडलं किंवा काही समजलं नाही किंवा एखाद्याचं विरुद्ध वाटलं तर एक चिठ्ठी लिहायची द्या त्यांच्याकडे, त्याचा विचार होईल. तर समन्वयाची दृष्टी असणं हे फार आवश्यक आहे आणि ती आपल्या सर्वांच्यामध्ये भगवत कृपेने येईल. कारण ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीची रचनाच अशी केलेली आहे ही सनकादिकांची सभा आहे आणि याच्यामध्ये सगळे समन्वयवादीच आहेत. म्हणून तर आपण अशी चर्चा करू शकतो, नाही आम्ही भांडत बसलो असतो. आज ज्ञानेश्वरीचं अनुष्ठान आपण करतोय म्हणून लगेच आपण एकमेकाशी चर्चा करतोय आणि समज गैरसमज दूर करून टाकतो.
अशी जर वृत्ती राहिली मला नाही वाटत आळंदीमध्ये भांडणं होतील आणि काय गडबडी होतील. पण सर्वांनी आपण सर्वांनी मिळून मीही त्याच्यात आलो अशी जर वृत्ती ठेवली तर निश्चितच त्या ठिकाणी आपला सगळे लोक आदर्श घेतील. नाही तर होतं काय, काही सुरत त्यांच्यामध्ये चलबिचल सुरू झाली का हो. ज्ञानी माऊलीने भागवत सांगितलं, त्या खंडागळे महाराजांनी भागवत सांगितलं, पहिल्या वक्त्याने भागवत सांगितलं आणि बंड महाराज असं म्हणले ते भागवत सांगायचंच नाही, आम्ही काय करायचं, असे चलबिचल होणे शक्यता असते. पण याचं तात्पर्य काय तुमच्या लक्षात नाही. त्यांनी काय म्हटलं, त्यांनी काय निषेध करण्यासाठी म्हटलं नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये आलेले जे कथानक आहेत, अंधत्व या अवसरी सुखिया झाला, महाराज म्हटले का, काय सांगताल तुम्ही त्याच्यावर. अंधत्व या अवसरी सुखिया झाला म्हणजे धृतराष्ट्र सुद्धा सुखी झाला. भागवतामध्ये आलेली जी कथा आहे ती कथा तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ते सांगता येईल, नाही तर तुम्हाला ते सांगता येणार नाही. त्यामुळं त्यांचंही निषेधामध्ये तात्पर्य नव्हतं, कोणी गैरसमज करू नये. ते स्वतः म्हटले मी तुमचं भागवत ऐकतो शिडीमध्ये, मी कधी तुमच्याबद्दल असं कधी बोलणार नाही आणि कोणाबद्दलच बोलणार नाही. तेव्हा आपलं एक मोकळी चर्चा आहे कार्यशाळा असल्यामुळे म्हणून हे बोललो. याच्यामध्ये काही उणपूर असेल तर तुम्ही मला नंतर सांगू शकतात. आपण आता आपल्या विषयाकडे वळूया. श्लोक उच्चारण. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृता प्रसक्त कामभोगेशु पतंति नरकेशु च. हे जे आसुरी स्वभावाचे लोक असतात ते कसे असतात, अनेक चित्त विभ्रांता, त्यांच्या चित्तामध्ये त्या ठिकाणी अनेक संकल्प आणि अनेक संकल्पाच्या द्वारे ते भ्रांत झालेले असतात. मोहजाल समावृता, मोह हेच कोणी जाल, त्याने आवृत्त असलेले. मोह म्हणजे विवेक अज्ञान, ह्या जाळ्यात अडकलेले असे असतात. प्रसक्ता काम भोगेशु, काम म्हणजे इच्छा आणि भोग, त्याच्यामध्ये प्रसक्ता म्हणजे आसक्त असलेले. ते काय होतं मग त्यांना, असुचव नरके पतंती, अशुद्ध असलेल्या नरकामध्ये ते पतन पावतात, त्यांना जावं लागतं अशा नरकामध्ये. ज्ञानोबराय वर्णन करतात, ज्वराचे नि आटोपे रोगे भल तैसे जल्पे चावळती संकल्पे जाणते ते. ज्वराचे नि आटोपे रोगे भल तैसे जल्पे चावळती संकल्पे जाणते तैसे. एखाद्या माणसाला जर ज्वर झाला, ताप आला आणि तो ताप जर वाढला विशिष्ट तापमानाच्या वर, तर तो मनुष्य बरळायला लागतो. आपल्याला तुम्ही कोणाला पाहिलं असेल, आमचे लक्ष्मण महाराज आजारी पडले होते, बरळायला लागले काही, तर त्यावेळेस तो बरळतो. काय बोलतोय आपल्याला त्यांना माहिती नाही, मलाच ते बोलायला लागले काय काय. तर ताप आलेला असतो त्यावेळेस आणि तापाच्या ह्याच्यामध्ये त्याचं बुद्धीवरचं जे नियंत्रण असतं ते निवृत्त होऊन जातं, कमी होऊन जातं. चावळती संकल्पे जाणं तसे, मग यांना ताप आलेला असतो. हा कोणता ताप आहे, मदोन्मत्त झालेले असतात, मोहाचा ताप आलेला असतो. आणि त्यामुळे ते लोकांच्यामध्ये जरी असले आसुरी लोक काही बरळत राहत, त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष देऊ नये. अज्ञान आतले धुळी म्हणून आशा वाहटुळी भोव. अज्ञान आतले धुळी म्हणून आशा वाहटुळी भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या. अज्ञान आतले धुळी, आतले म्हणजे प्राप्त झाले, अज्ञान रूपी धुळीला ते प्राप्त झाले, धुळीसारखी त्यांची अवस्था झाली. आणि म्हणून आशा वावटळी, मग अज्ञान काय करतं, त्या अज्ञानाच्या द्वारे पुढं कार्य काय होतं. पंचदशीमध्ये आपल्याला श्लोक गेलेला आहे, अहंकार चिदात्मानव एकीकृत्य अविवेकता इदम मे स्यात इदम मे स्यात इति इच्छा कामशब्दिता. मग त्या इच्छेचा जन्म होतो कुठून नेमका, अज्ञानामधून त्या इच्छेचा जन्म होत असतो. आणि मग आशारूपी वावट वादळ सुटलं त्याच्या जीवनामध्ये आणि भोवंडी जती अंतराळी मनोरथांच्या. मग मनोरथाच्या अंतराळामध्ये ते फिरत राहतात, नुसती मनोरथ करतात, मी असं करीन, मी तसं करीन, मी तसं करीन. पाठीमागे टीव्हीवर एक मालिका यायची, मुंगेरी लाल के हसीन सपने, मनोरथ करत राहतात काही लोक, त्याचं सुख घेत राहतात. अनियम आषाढमेह का समुद्रोर मी अभंग तैसे कामिती अनेक अखंड काम. अनियम आषाढमेघ, अनियम आषाढामध्ये आलेले जे मेघ असतात ते अनियमित येतात, भरपूर येतात मेघ म्हणजे ढग. का समुद्रावर मी अभंग, समुद्रावर सुद्धा ज्या लाटा येतात त्या सुद्धा अनेक येतात. कशाकरता उदाहरण दिलंय, त्यांच्या इच्छा त्यांच्या आशा किती असतात त्याच्याकरता उदाहरण दिलंय. तैसे कामिती अनेक अखंड काम, त्याप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये अखंड आणि अनेक प्रकारच्या कामना इच्छा उत्पन्न होत असतात.
एक गेली की दुसरी, दुसरी गेली की तिसरी, मग पैका मनाची तया जीवी झाल्या वेलरिया ओरपिली काटिया कमळे जैशी। आणि मग त्यामुळे त्या कामनेमुळे होतं काय त्यांचं पहा, मग पै कामनाची तया जीवी झाल्या वेलरिया, म्हणजे वेलीच्या जाळ्या जशा असतात ना तशा कामनेच्या जाळ्या अंतकरणामध्ये त्यांच्या होतात, अनेक जाळ्या अनेक कामना। आणि कशी अवस्था होती मग त्यांच्या अंतकरणाची, ओरपली काटिया कमळे जैशी, कमळाचं फूल घ्यायचं आणि ते काट्यावर असं ओरबडायचं, मग काय होईल त्याचे जसे तुकडे तुकडे होतात ते चिरली जातात कमळाच्या पाकळ्या, तशा अशा माणसांच्या मनाचे अंतकरणाचे असे तुकडे तुकडे होऊन जातात। त्याच्यासाठी आणखीन एक ओवी दिली पुढे पहा, का पाषाणाची या माथा हांडी फुटली पार्था, पाषाणाच्या माथा एखाद्या पाषाणावर एखादी हांडी म्हणजे, हांडी म्हणजे खापराचं घागर मडकं घ्या, फुटलं तर त्याचे जसे कुटके होतात जीवी तैसा सर्वता कुटके झाले, त्याच्या अंतकरणाचे सुद्धा तुकडे झाले। पूर्वी एक गाणं होतं बघ काय, आता ते इथं लागतंय म्हणून म्हणतो फक्त, इस दिल के तुकडे हजार हुए कोई यहा गिरा कोई वहा गिरा, मी ते कॉलेजला असताना ऐकलं होतं। म्हणजे अशा माणसाचं प्रेम जे अनेक ठिकाणी वाटलेलं असतं, तो ईश्वरावर काय प्रेम करील सांगा, तो कोणावर काय प्रेम करील, थोडं याच्यावर प्रेम थोडं त्याच्यावर प्रेम थोडं त्याच्यावर प्रेम थोडं त्याच्यावर प्रेम। आणि अशा माणसं मनुष्य कुठे एका जागेवर प्रेम करू शकत नाही, तो जरी म्हणत असला माझं तुमच्यावर प्रेम आहे माझं तुमच्यावर, काही नाही त्याचं प्रेम, त्याचं प्रेम आहे सर्व ठिकाणी, विभागलेली आहे विभागणी झालेली आहे अंतकरणाची। तेव्हा चढती रजनी तमाची होय पुरवणी तैसा मोह अंतकरणी वाढवची लागे। आणि मग ज्याप्रमाणे रात्र जशी होत जाते त्याप्रमाणे तमाची होय पुरवणी, म्हणजे तम म्हणजे अंधकार वाढत जातो, रात्र वाढली की तसा अंधकार, रात्री रात्र गडद होते तसा तसा अंधकार सुद्धा वाढत जातो, असे 12 वाजेपर्यंत जास्त अंधकार होत राहतो। तैसा मोह अंतकरणी वाढवची लागे, तसा त्याच्या अंतकरणामध्ये मोह जो आहे तो वाढतच राहतो। आणि वाढे जवजव मोह तव तव विषयी रोह विषय ते तठाव पातकांशी। आणि मोह वाढल्यामुळे मग काय होतं, विषय येतात त्याच्या अंतकरणासमोर, अनेक प्रकारचे विषय भोगण्याची इच्छा निर्माण होते। आणि विषय ते तठाव पातकाशी, विषय आले निषिद्ध विषय तो भोगतो आणि मग पाप झाल्याशिवाय राहत नाही। पापे आपले निथावे जव करती मेळावे तव जिताच्या घवे येती नरक। आणि पाप त्या ठिकाणी आली की मग जव करती मेळावे, पापांचे समुदाय येतात आणि तव जिताच्या आघवी येते नरक, जिवंतपणीच त्याचं जीवन हे नरकासारखं बनतं। परमपूज्य आमचे मुखेकर बाबा आम्ही जेवत असताना त्यांनी मला एक श्लोक सांगितला होता, मला आता श्लोक संपूर्ण आठवत नाही, फक्त त्रिवर्षाई त्रिमाशाई त्रिदिनाई अशी सुरुवात होती त्याची, म्हणजे काही पापांची फळं जी असतात 3 वर्षांनी मिळतात, काही पाप त्याच्यापेक्षा उत्कट असेल 3 महिन्याने, आणि लय अति उत्कट पाप जर असेल 3च दिवसात त्याचं फल प्राप्त होतं। कोणी प्रयोग करून नका बरोबर करा, पण एखादं पहा तुम्ही, म्हणजे शास्त्र तर असं म्हणतं आपल्याला जे जे काही दुःख होतं, तुम्हाला ठेस लागते ना, तुमचं डोकं धडकतं ना, तुमचा कोणी अपमान करतं ना, पाप आहे तुमचं। काहीतरी तुम्ही कोणाला तरी बोललाय म्हणून तुम्हाला कोणतरी बोललंय, त्याशिवाय तुम्हाला कोणी बोलू शकत नाही, त्याशिवाय तुम्हाला कसलंच त्या ठिकाणी दुःख होऊ शकत नाही, पापच येतं आपलं ते वाटेने। म्हणून आपण लगेच तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, आप मन जाणे पापा तुका म्हणे माय, आपलं आपण परीक्षण करायचं निरीक्षण, माझं काय चुकलं त्याच्यामुळे माझ्यावर हा कलंक आला किंवा त्याच्यामुळे मला हा फटका बसला, विचार केला पाहिजे पापे। हां, ह्याच्यामध्ये फार एक अखंडानंद स्वामीने फार सुंदर विचार मांडला, ते म्हटले काही लोक म्हणतात स्वर्ग नाही नरक नाही, ते म्हटले आप स्वर्ग मत मानो नरक मत मानो, नाही मानत ना तुम्ही नका मानो, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणे, स्वर्गाला जाण्याकरता जी काही साधनं सांगितले तुम्ही जर केली तर तुमचं जीवन स्वर्गासारखं होईल, नरकाला जाऊ नये म्हणून जी काही साधनं जी काही कर्म सांगितलेली आहेत हे केल्यानंतर मनुष्याला नरकाला जावं लागतं, ते जर तुम्ही नाही केले, तुम्ही जर केले तुमचं जीवन नरक बनवल्याशिवाय राहणार नाही, इथेच आहे स्वर्ग आणि इथेच आहे नरक, म्हणजे वर तर आहेत स्वर्ग नरक त्या शास्त्राने सांगितलेल्या संकल्पना आहेत, पण या ठिकाणी सुद्धा जिताचे आग्विज्ञान उभारा म्हणतात, मनोनिगा सुमती जे कुमनोरथा पाळीती ते आसुर येती वस्ती तया ठाया। आणि मनोनिगा सुमती जे कुमनोरथा पाळीती, असे कुमनोरथ वाईट मनोरथ ज्यांचे आहेत ते आसुर येती वस्ती तया ठाया। आणि बघा जिवंत असताना तर नरक त्यांच्या जीवनामध्ये आहेच आहे, दुःखच दुःख आहे, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांना नरकाची प्राप्ती होते, लक्षात ठेवा।
स्वामींनी असं लिहिलंय, मनुष्य जेव्हा पुण्य करतो त्यावेळेस फार ढिला असतो, एवढं लक्ष नसतं अष्टादशात बसल्यानंतर आपल्याय सगळ्यांचं, पण ज्यावेळेस मनुष्य पाप करतो त्यावेळेस फार एकाग्र होतो, कोणी पाहिलं नाही पाहिजे, कोणाला कळलं नाही पाहिजे, आणि जी मनुष्य गोष्ट एकाग्र करतो ती अंतकरणात दृढ जाऊन बसते आणि मरणाच्या वेळेस नेमकी तीच आठवते, दिल्या अंतकरणाने केलेली आठवतच नाही, म्हणून मरणाच्या वेळेस पापच माणसाच्या समोर जास्त उभं राहतं, पुण्य उभं राहत नाही, म्हणून सुमती असे लोक मग त्या ठिकाणी नरकामध्ये जातात। नरकामध्ये काय आहे तुकवाऱ्यांनी जसं वर्णन केलंय तेच वर्णन ज्ञानोबा इथे करतात, जेत असी पत्र तळवर खांदेरागाराचे डोंगर तातला तेली सागर उतता ती, ज्या ठिकाणी तलवारीच्या तीक्ष्ण धारेप्रमाणे पाणी असलेली मोठी झाडे आहेत, देखोनी अंगे कापती ते नदी माझी उडविती, लागे ठावना चलवे बुडविती, वरी मारती यमदंड, अशा प्रकारची अवस्था आहे। खांदेरागाराचे डोंगरच्या डोंगर आहेत, खैराच्या निखाराचे डोंगर आहेत, आणि तातला तेली सागर उतता ती, तापलेल्या तेलाचे समुद्र उसळत आहेत त्या ठिकाणी, जेथ यातनांची श्रेणी हे नित्य यमजाचणी, श्रेणी म्हणजे पंगतच्या पंगत आहे आणि नित्य अशी यमजाचणी त्या ठिकाणी असते, मारिती तोडिती झोडिती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाला शेवस्था पडती ते दारुणी नरक लोकी, आणि दारुण अशा नरक लोकांमध्ये ते पडतात, ऐसे नरकाची शेले नरकाचे आशेले भागी जे जे जन्मले तेही देखो भुलले याजीती यागी, ऐसे नरकाच्या शेले भागी जे जे जन्मले म्हणजे निवडक त्या ठिकाणी भागाचे निवडक भागीदार झालेले आहेत, नरकाचे हे निवडक झालेले भागीदार आहेत हे लोक, असे जे लोक आहेत ना निवडक अशा नरकात त्यांना टाकतात, कारण नरकामध्ये सुद्धा 28 प्रकार सांगितले भागवतामध्ये, तेव्हा अशा नरकामध्ये त्यांना जावं लागतं, पण हे लोक जे आहेत ना असे नरकात जाणारे लोक ते सुद्धा यज्ञ करतात म्हणे, ते देखो भुलले याजिती यागी, ते सुद्धा काय करतात यज्ञ करतात, एरवी यागाधिक क्रिया लाहने तेची धनंजया परी विफळते आचरणीया नाटकी जैसे, एरवी यागाधिका क्रिया लाहने तेची धनंजया, एरवी यागाधिक क्रियेमुळे जे फळ मिळायला पाहिजे स्वर्गाधिक ते त्यांना मिळायला पाहिजे, पण मिळतं का त्यांना, ज्ञानोबाराय म्हणतात नाही, परी विफळती आचरणीया नाटकी जैसे, त्यांना फळ मिळत नाही विफल मिळतं त्यांना, त्यांची फळं सगळे विफळ होतात, त्यांचा यज्ञ विध्वंस होतो का नाटकी जैसे, कारण त्यांच्या सगळ्या यज्ञाधिक क्रिया असतात नाटकी असतात, दंभाकरता केलेल्या असतात, बाहेरून दाखवण्याकरता यज्ञ आहे आणि आतून मात्र दुसराच त्यांचा हेतू असतो, भागवतात आलेला आहे दक्ष प्रजापतीने यज्ञ केला, कशाकरता यज्ञ केला दक्ष प्रजापतीने, भगवान शंकरांचा अपमान करण्याकरता यज्ञ केला, फल तर मिळालंच नाही यज्ञ विध्वंस झाला आणि त्याला मारावं लागलं, म्हणून विफल होतात अशा लोकांचे यज्ञ कारण नाटकी असतात। आणखी एक उदाहरण दिलं ज्ञानोबाने त्याच्याकरता, वल्लवाच्या उजरिया आपण या पती कुश्रिया जोडोनी तो शिती जैशिया आहे वपने, वल्लभाच्या उजरिया म्हणजे प्रियकराचा आश्रय करून, कुश्रिया आपण या पती जोडोनी म्हणजे एखादा बाहेरचा मनुष्य असतो, कुश्रिया कुश्रिया म्हणजे वाईट स्त्रिया, त्या काय 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 करतात आपल्या आवडीचा एखादा मनुष्य असतो त्यालाच आपला पती बनवून टाकतात, आणि आहे काय करतात पुढे, जैशिया आहे पणे तो शिती, मी सौभाग्य होते आहे असं म्हणून जगामध्ये मिळवतात संतुष्ट होतात, त्यांनी ते किती जरी मिळवलं तरी त्यांचा विवाह हा विधिवत नसल्यामुळे सौभाग्यवतीचा जो काय आनंद आहे त्यांना मिळेल का, मिळणार नाही। आत्मसंभाविता स्तब्धा धनमान मदान्विता यजन्ते नाम यज्ञेस्ते, आत्मसंभाविता म्हणजे सर्व गुण विशिष्टतया आत्मना एव संभाविता आचार्य म्हणतात, म्हणजे सगळ्या गुणांनी मी संपूर्ण आहे असं असं आत्मसंभाविता, स्वतःची पूजा स्वतःच करायची याला आत्मसंभावना असं म्हणतात बरं का। स्तब्धा स्तब्धा म्हणजे काय, नम्रता शून्य जे आहेत त्यांना स्तब्ध असं म्हणतात, धन मान मदान्विता हा धननिमित्त मान मदश्च ताभ्याम अन्विता हा धन मान मदान्विता हा, धनाने धनाच्या निमित्ताने झालेला मान त्याच्यानंतर असलेला मद त्याने अन्वित असलेले किंवा युक्त असलेले ते काय करतात, यजन्ते नाम यज्ञे ते दंभेन अविधिपूर्वकम, नाम यज्ञे ते दंभेन अविधिपूर्वकम यजन्ते, नाम यज्ञे फक्त नावापुरतच त्यांचा यज्ञ आहे, मनायलाच यज्ञ आहे तो यज्ञ खरा यज्ञ नाहीच कारण तो अविधिपूर्वक आहे आणि ते यजन करतात, तैसे आपण या आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेने, हो आपण या आपण
आणि मान्यता महंत पण त्यांना महंत दुसरं कोणी बोलत नाही म्हणत नाही. हो महात्मा पदवी दिली कोणी? महात्मा गांधींना. कोणी दिली? त्यांनी नाही घेतली, जगाने दिली. लोकमान्य पदवी दिली त्यांनी नाही घेतली, जगाने घेतली. आणि आम्ही आमच्या पदवी लावून घेतो. भागवताचार्य, रामायणाचार्य एका ठिकाणी मी म्हटलं हे कशाला लावलं तुम्ही, आम्ही काय आचार्य त्याच्यात केलेलं नाही. लोक म्हटले लोक जमत नाही ते नाही टाकलं तर म्हणे. पत्रिकेत जर हे टाकलं तर लोक येतात म्हणे. लोकही असे विचित्र आहेत. नसलेल्या माणसाला उपाध्याचे ज्ञान सिंधू कीर्तन भूषण हे जे महंत पण आहे. आणि मी असं ऐकलंय बरं का, आता महंत सुद्धा पैसे देऊन होता येते. पैसे दिले एवढे पैसे लाख भरले की तो महंत होतो. त्याच्याकडे बाकीचं काही नसलं. इंग्रजीमध्ये याला म्हणतात सेल्फ अपॉइंटेड, स्वतः स्वतः झालेला, काही त्याचा उपयोग नाही. फुगती असाधारण गर्व येते नाही, मग गर्व असतो त्याच्या ठिकाणी. मग लवो निरती कैसे आटेवालोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशे. मग लवो निरती कैसे, मग त्याप्रमाणे त्यांच्या अंगात नम्रता नसते. कशी नम्रता नसते, कशाप्रमाणे ते असतात? आटेवा लोहाचे खांब जैसे, लोखंडाचे खांब जे असतात आटीव लोखंडाचे बघ. आता ज्ञानोबरे म्हणतात साध्या लोखंडाचे केले तर कधी कधी वागतात ते आटीव लोखंड घेतलं ज्ञानेश्वर महाराजांनी. असे लाटणे ऐसा नलवे ते पहिले सांगते. आणि का उधवले आकाशे शिळाराशी, आकाशामध्ये जशा शिळेच्या राशी किंवा दगडाच्या राशी ठेवलेल्या असाव्यात तसे तैसे आपुले बरवे आपणचे रिजता जीवे तृणा ही हुनी आग. हा तैसे आपुले बरवे आपणची रिजता जीवे तृणा ही हुनी आगवे मानिती नीच. आणि आपल्या चांगुलपणामुळे मी श्रेष्ठ आहे असं मानून स्वतःच ते त्या ठिकाणी रिजतात. हा आपण असे आहोत, आपण तसे आहोत. आणि तृणाही होणे आगवे मानती नीच. आणि दुसऱ्यांना मात्र कसे कसपटासमाने समजतात, दुसऱ्याला तुच्छ समजतात आसुरी संपत्तीचे लोक. वरी धनाची आ मदिरा माजोनी धनुर्धरा कृत्या कृत्य विचारा सवते केले. धनाची आ मदिरा माजोनी, हे धनुर्धरा, धनाची जी मदिरा आहे, मध जो असतो ना धनाचा असतो, सत्तेचा असतो, गुणाचा असतो, विद्वत्तेचा असतो, आणखीन कशाचा मध होईल माणसाला काय? मध म्हणजे नशा, नशा येते माणसाला. आणि त्याच्यामुळे तो काय होतो ती नशा, त्याला आपण काय बोलतोय त्याला कळत नाही. म्हणून अशा त्या धनाच्या मधाने ते इतके माजलेले असतात. कृत्याकृत्य विचारा सवते केले, कृत्याकृत्य विचार जे आहेत केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, त्याला त्याने सवत केलं म्हणजे वेगळंच करून टाकलं. आणि सवते केले याचा अर्थ शत्रू केले असाही दिलाय. सवत म्हणजे वेगळं करून टाकलं, त्याचा माझा काय संबंध आहे? काय कृत्याकृत्याची नाही अंगा मना शिरुचावे येतुलेनी कृत्या कृत्य नाठवे जो करणीयाची ना नावे भलतीची करी. अंगा जया अंगे आयती ऐशी, जया अंगे आयती ऐशी गोठी कायशी. आणि ज्याच्या अंगे अशी आयती म्हणजे सामुग्री आली, आता अशी सामुग्री घेऊन जो संपन्न झालेला आहे, संपत्ती संपन्न झालेला आहे, ते तर यज्ञाची गोठी कायशी. आता यज्ञाची गोष्ट काय सांगावी, मग त्याने केलेल्या यज्ञाची गोष्ट काय सांगावी, काय करतील ते सांगता येत नाही यज्ञ म्हणून. तरी काय काय तशी न करतील, काय काय करतील, बावळपणाचं काय काम करतील ते लोक काही सांगता येत नाही. हो एक मनुष्याला विचारलं का इतक्या तीर्थयात्रा तुम्ही करून आला कशा करता, म्हटलं समोरचा जाऊन आला होता तेव्हापासून मनात चलत होत. ह्याच्याकरता तीर्थयात्रा आहेत का? समोरच्याला सांगण्याकरता, तुझ्यापेक्षा मी जास्त केले बा. किंवा यज्ञ लोकांचे असे असतात, काही लोक एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, म्हणले महाराज असं कीर्तन झालं पाहिजे की खालच्या आळीतल्या लोकांचं नाकच कमी झालं पाहिजे. म्हटलं का बरं, म्हटलं खालच्या आळीचा सप्ताह आताच झालाय, त्यांच्या नाकावर टिचून आम्ही हवरच्या आळीचा ठेवलेलं आहे. याच्याकरता कीर्तन आहे का? म्हणजे दुसऱ्याची मानहानी करण्याकरता परमार्थ आहे का? दुसऱ्याला कमी लेखण्याकरता परमार्थ आहे का? परमार्थ त्याच्याकरता नाही. तेव्हा आपला अहंकार जाण्याकरता परमार्थ आहे. म्हणून कोणे एके वेळे मौढ्य मध्याचे नि बळे यागाचे टवाळे आदरिते. म्हणून काही वेळेस ते काय करतात, मौढ्य नावाचं हेच मध्य, मूर्खपणा हेच मध्य त्यांच्याकडे आहे. त्याच्या बळाने यागाची टवाळे, टवाळे म्हणजे फक्त आभास, तो याग नाहीच आहे. आदरिती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन समृद्धी आणि तया शीतव विधी. मग त्यांच्या यज्ञामध्ये कुंड असेल का हो, मंडप असेल का हो, वेदी असेल का? यज्ञ म्हटलं की कुंड पाहिजे, मंडप पाहिजे, वेदी पाहिजे, उचित साधन समृद्धी पाहिजे, त्याच्यात टाकायचे जे काही हविष्यान्न पाहिजे ते पाहिजे, पण समिधा पाहिजे त्याला तसलं काय नाही, त्याचा यज्ञच वेगळा असतो. आणि तयाशी तव विधी द्वंद्वची सदा, यज्ञाचे जे विधी आहेत आणि त्याचं त्याचं तर द्वंद्वच आहे नेहमी.
म्हणजे ते कधी त्याला आवडत नाही, ते नेहमी शत्रुत्व त्याच्याशी. विधीला न मानणारा मनुष्य मग तो काय यज्ञ करील, शास्त्राला न मानणारा मनुष्य तो काय यज्ञ करील, असे अनेक लोक ते वेदाला मानत नाही. आता फार मोठा आपण नाव घ्यायचं नाही, कारण इंटरनेटवर चाललेलं आहे, म्हणून कोणत्या संप्रदायाविषयी म्हणा किंवा कोणाविषयी आपल्याला काय बोलायची गरज नाही. पण ते असे लोक आहेत की ते एक संप्रदाय तर असा आहे तो भागवतातले फक्त त्यांनी निवडक श्लोक घेतलेले, इतर श्लोक नाही वाचायचे म्हणजे भागवतातले. भागवत आम्हाला प्रमाण आहे पण तेवढे श्लोक, आणि ज्ञानेश्वरी आम्हाला प्रमाणच नाही म्हणतो. आपल्या महाराष्ट्रात आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचं नाव घेतात, तुकाराम महाराजांचं नाव घेत, त्यांनीच मोठे होतात आणि ज्ञानेश्वरी मानत नाही, असा संप्रदाय आहे. एक संप्रदाय इतका मोठा आहे वेदाला मानत नाही, रोज यज्ञ करतो. तुम्हाला कळलं असेल कोणता आहे संप्रदाय, फार मोठा संप्रदाय आहे. वेदाला तो मानत नाही आणि यज्ञ रोज त्यांचे ते हवन करतात. आता वेदाला जर तुम्ही मानतच नसाल, सगुणेश्वराला तर मानतच नाही पण वेदालाही मानत नाही, मग हा तुम्ही यज्ञ करणार कसं काय? तुम्हाला जर वेद मानत नाही, विधी मान्य नाही, तर मग तुम्ही यज्ञ म्हणजे काय? लाकडं गोळा करायचे त्याच्यात टाकायचे, इथं झाला यज्ञ तुमचा, काय त्याला उपयोग आहे? यज्ञाचं शास्त्र असं आहे, धर्मशास्त्र असं आहे, जसं तिथे सांगितलंय तसं घडलं तरच फल मिळते. ते आज्य आज्य म्हणतात यज्ञामध्ये, या अर्थसंग्रहामध्ये विषय आलेला होता. म्हणजे यजमानाने ते तूप पाहिलं किंवा यजमानाच्या पत्नीने ते तूप पाहिलं की त्या तुपाला नाव प्राप्त होतं आज्य. असं जे तूप आहे ते आज्य नाही, आणि ते आज्य तिथं चालतं, बाकीचं तूप चालत नाही. एवढा सूक्ष्म जसं सांगितलं तसंच करावं लागतं, आणि हे मात्र आपलं जसं आहे तसं यज्ञ करायचा. काय त्याचा उपयोग सांगा बरं? देवा ब्राह्मणाचे नावे आडवारे नेही नोहावे, ऐसे आते तेथे यावे लागे कोणा. देवा ब्राह्मणाचे नावे आडवारे नेही नोहावे, देवाचा ब्राह्मणाचा वारा सुद्धा लागू देत नाही तो. आणि आता ऐसे आते तेथे यावे लागे कोणा, माता जर वारा लागू देत नाही असा मनुष्य त्यांची निंदाच करतो, मग असे लोक त्याच्याजवळ जातील का यज्ञ करायला? कोणी कोण जाणार आहे तुम्हाला यज्ञ करायला? तुमच्याकडे कोण येणार आहे? कोणी येत नाही त्याच्याकडे यज्ञ करायला. मग तो काय म्हणतो? नाही आले ना ते लोक, आपणच करू मग यज्ञ. मग अविधीपूर्वक तो यज्ञ करतो असं सांगायचंय. पैवासुरवाचा भोकसा गाई पुढे ठेवणे जैसा, उगाना घेते क्षीरसा बुद्धिवंत. पैवासुरवाचा भोकसा गाई पुढे ठेवणे जैसा, म्हणजे आता हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल जे खेड्यात राहिलेले आणि नेहमी येतं हे उदाहरण, तर गाईचं वासरू जर लवकर मरण पावलं तर ती गाई दूध देत नाही वासरू असल्याशिवाय. मग लोक काय करतात? ते मेलेलं वासरू असतं ना त्याचं कातडं काढतात, त्याच्यामध्ये भुसा ठेवतात आणि ते गाईच्या समोर ठेवतात, आणि गाई अशी वेळी आहे की त्याला पाहिल्यानंतर त्याला वाटतं तिला वाटतं वासरूच आहे, दूध देते. म्हणजे ज्याप्रमाणे त्यांनी ते गाईचं ते भोकसा भरून भरलेलं कातडं भरून ठेवलेलं जे आहे त्याच्यातून गाईचं दूध काढायचं, तसं ह्यांचाही केलेला यज्ञ म्हणजे लोकांना फसवून केलेला यज्ञच असतो, दुसरं काहीच नाही. लोकांना फसवण्यासाठी तो यज्ञ करत असतात, आपल्या स्वार्थासाठीच त्यांचा यज्ञ असतो. उगाना घेते क्षीररसा बुद्धिवंत, शहाणे लोक ज्याप्रमाणे उगाना म्हणजे झाडा घेतात धार काढतात तसं, मग तसं यांचे यज्ञ कसे असतात? तैसे यागाचिनी नावे जग वाहून हवे, वाहून आणि वाहून असे दोन पाठ आहेत. हवे म्हणजे यज्ञ करायचं आहे आम्हाला, यज्ञ करायचं आहे, फार मोठा यज्ञ करायचा आहे, अशी ॲडव्हर्टाईज करायची आणि सगळं जग त्याच्यामध्ये यज्ञामध्ये तुम्ही पापत्रिकेमध्ये असेल. कोणाला मूल नाही ना, तुम्हाला हे मूल मिळेल. कोणाला अमुक करायचं का, तुम्हाला हे मिळेल. तुम्ही एवढी दक्षिणा द्या, तुमचं नाव पत्रिकेमध्ये छापू, आणि लोकांना अशा हमीज दाखवतात वाहून हवे. लोक हे असे आहेत, इथं अष्टादशामध्ये या म्हटलं किंवा स्वाध्याय कार्यशाळेत उठे म्हणून मी काय मिळेल इथे आल्यानंतर आम्हाला, आम्हाला इथं काय मिळेल? लोक इकडे प्रवृत्त होत नाही, आणि 100 टन सोनं मिळेल म्हटलं तर सरकार सुद्धा खोदायला चाललं तिकडे. 100 टन सोनं मिळेल म्हणून सरकार खोदत आहे तिकडे, काय मिळालं नाही अजून. म्हणजे काही लाभ असल्याशिवाय लोक प्रवृत्तच होत नाहीत तिकडे. तेव्हा मग हे लोक काय करतात? हे हुशार असतात. आता तुम्ही पा भागवताला सुद्धा एवढं विकृत स्वरूप आलेलं आहे की भागवतकार आहेत ना ते यज्ञ ठेवतात, आणि ज्यांना सांगतात नाही अमुक नाही तर मग भागवताचं ते फळ सांगितलेलं आहे. मी असे भागवतकार पाहिले की जे आता ह्याच्यात आलाय तो विषय म्हणून बरं का, आपण विषयाला सोडून बोलत नाही. तैसे यागाचे नावे जग वाहवणे हवे, नागवे ती आगवे काय सांगितलं पुढं? आहेरावारी लग्न लावतात आमच्या भागवतामध्ये लोक, आणि त्या लग्नामध्ये असं लग्न लावतात, पत्रिका वाटतात उद्या लग्न आहे, उद्या लग्न आहे, आज आहेर घेऊन या सगळे, आज आहेर घेऊन या म्हणून पाकिटं वाटतात आदल्या दिवशी. एक तर महाराज मी असे पाहिले की आज आहेर पाकिटं वाटलेत तुम्हाला मी, आणि हे पाकिट संध्याकाळी देवासमोर ठेवा आणि उद्या येताना घेऊन या. म्हणजे आता देवासमोर ठेवायचं म्हणल्यावर त्याला वाटतं 5 रुपये 10 रुपये कसे काय ठेवावे. साड्या घेऊन या, भांडे घेऊन या, आणि गोळा करतात ते. आणि लोक पण असे विचित्र आहेत ना, त्यांचे भागवत ठेवतात.
तुम्ही निष्काम म्हटले ना, ते म्हणत महाराजांना काही येत नाही वाटतं त्यामुळे महाराज निष्काम आहे, महाराज हे महाराज पाहिजे आपल्याला का, कारण त्यांची किती ॲडव्हर्टाईजिंग आणि किती अमुक आहे किती तमुक आहे, त्यांच्या मागे गाडी सफारी गाडी आहे त्यांची, हे महाराज एसटीनेच येणार आहेत, लोक असे विचित्र झाले लक्षात ठेवा. आहेराचे नावे म्हणजे आहे यज्ञ, पण त्या यज्ञामध्ये लोकांना लोबडायचं कसं, का आपल्या वारकरी संप्रदायाबद्दल लोकांची अशी दुर्भावना व्हायला लागली, का भागवतकारांच्याबद्दल दुर्भावना झाली, कारण काही विशिष्ट लोकच असे आहेत की त्यांनी हा संप्रदाय भागवत कथेचा अर्थ सांगण्याऐवजी कथेतून मला अर्थ कसा मिळेल याच्याकडे दृष्टी. सुरुवातीला भागवत महात्म्यामध्येच हे सांगितलेले आणि असं असल्यामुळे मग काय होतं, एकाने केलं ना मग सगळ्यांना शिव्या खाव्या लागतात, काय एकाने केलं का सगळ्यांना शिव्या खाव्या लागतात, असा त्याचा अर्थ आहे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत आपण सगळे एकत्र येऊन याच्यावर विचार करत नाही, एकत्र सगळ्यांनी जर निर्णय घेतला तर त्याच्यातून काहीतरी निश्चित निघू शकतं. आयशा काई आपुलिया होमती जे उजरिया तेने कामिते प्राणिया सर्वनाशो, हे इतकं वाईट बोलतात भागवतकारांच्या बद्दल. मी तात्यांच्याकडे गेलो होतो एकदा, तात्यांना म्हटलं तात्या मी बंद करून टाकतो, कारण तात्यांचा फोन आला नाही आपल्याला एका ठिकाणी भागवत करायचं तुम्हाला जायचंय, म्हटलं नाही नाही दादा ते अलोकच, म्हटलं अहो तुमच्यासारखे लोक किंवा आणखीन बरीच मंडळी आहेत, आमचे माधव महाराज आहेत आणखीन काही मंडळी आहेत, वारकरी संप्रदायाचे लोक भागवत सांगतात म्हणून ही परंपरा टिकेल तरी, नाहीतर लोक बाहेरचे जे सांगणार आहेत ते काय असे आचकट विचकट काही म्हणतात, त्याच्यामध्ये सिनेमाचे चाली म्हणतात, कुठले काही प्रसंग सांगतात, कुठले भागवतांत एक श्लोक सुद्धा म्हणत नाही, आणि त्याच्यामुळे त्या भागवत ग्रंथाची विटंबना व्हायला लागली. ग्रंथ किती श्रेष्ठ आहे किती चांगला आहे, पण त्या लोकांच्यामुळे. आयशा काही आपुल्या होमिती जे उजऱ्या तेने कामिती प्राणिया सर्वनाशो, अशा प्रकारे उत्कर्षाकरता लोकांच्या आणि यज्ञ करतात, पण त्या यज्ञामुळे कामिती प्राणिया सर्वनाशो, लोकांचा नाश व्हावा अशीच त्यांची इच्छा असते. अहंकारं बलं दर्पं कसे लोक ते असतात, अहंकारं म्हणजे मी श्रेष्ठ आहे सगळ्या गुणांनी संपन्न आहे असा अहंकार त्यांच्याकडे असतो. बलम दुसऱ्याला मारण्याकरता सामर्थ्य त्यांच्याकडे भरपूर. दर्पम दर्पम म्हणजे भाष्यकाराने असा अर्थ केलाय, दर्प कशाला म्हणायचं, धर्माचं अतिक्रमण करण्यास लावणारा जो दोष आहे त्याला म्हणायचं दर्प. काम क्रोध याचा आश्रय केलेले ते. आणि माम आत्मपरदेहेषु माम, माम आत्मपरदेहेषु माम म्हणजे त्यांच्या शरीरात मीच आहे भगवान म्हणतात, आणि दुसऱ्यांच्या शरीरात सुद्धा कोण मीच आहे अशा मला पीडा देण्याकरता. माम आत्मपरदेशु प्रद्विष्यंतः माझा द्वेष करणारे असे ते. अभ्यसूयकः म्हणजे दुसऱ्याचा दुसऱ्याची नेहमी आसूया करणारे मत्सर करणारे असे ते लोक असतात. मग पुढा भेरी निशान लावणी ते दीक्षितपण जगी फोकारती आपण वाव वाव. मग पुढा भेरी निशान, पुढं काय भेरी निशान ते वाजवतात आणि डंके वाजून नगारे वाजून लावणी ते दीक्षितपण मी एक त्या ठिकाणी आता यज्ञ करणारा मनुष्य आहे असं जगी फोकारते आपण वाव वाव आणि जगामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्धी करतात आणि फुकटच प्रसिद्धी करतात ते. पहा हा आजकाल आहे ना मीडियाचं युग आहे, जो जेवढी जास्त प्रसिद्धी करील लोकांना असं वाटतं तेवढाच मोठा हा महात्मा आहे. म्हणून खरे जे महात्मे आहेत ज्यांना आपण रोज पाहतो लोकांना ती माहितीच नाहीत, खरे जे महात्मे आहेत ते लोकांना माहितीच नाहीत, बाबा जास्त लोकांना माहिती नाहीत, मारुती बाबा आपल्या संस्थेचे गुरुवर हे लोकांना काही माहिती नाही, तात्या हे लोक कुठं माहिती आहेत लोकांना, परवाच तात्यांचा आमचा विषय झाला. आतापर्यंत मी आपलं सहज तात्यांना म्हटलं असे काही चॅनल आहेत की सरळ सरळ ते हिंदू संस्कृतीचं आपल्या खंडन करतात, ज्ञानेश्वरीचं खंडन करतात, गीतेचं खंडन करतात, 24 तास त्यांचं चाललेलं आहे चॅनल. आणि आपण काय म्हणतो, आपल्याला काय करायचंय मीडियान, आपल्याला काय करायचंय हे, आपण आपलं असं हे करायचं, आपलं आपलं अमानित्व या गुणावर राहायचं. तात्या म्हटले तुम्ही म्हणताय बरोबर, खरं वारकऱ्यांचा सुद्धा एक चॅनल पाहिजे होता म्हणे, आपल्यामध्ये जे काय आहे ते सगळ्या लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. एक आहे महाराज सांगत असतात ठीक आहे तुम्ही साधना करा, तुम्ही साक्षात्कार करून घ्या, तुमच्या संकल्पाने सुद्धा बदलेल, त्याही शक्ती आहे. पण तरी सुद्धा मारुती बाबांचा एक मंत्र सांगतो, कालाय तस्मय नमः, कालाच्या बरोबर आपल्याला थोडंसं चालावं लागतं बाबा सांगत असतात. तेव्हा अशा प्रकारचे ते लोक असतात, ॲडव्हर्टाईज करतात तेव्हा महत्वेतेने अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिले तमा काजळाचे. तेव्हा महत्वेतेने अधमा अधमपणाला त्या ठिकाणी त्यांचं एवढं वाढतो अधमपणा, ते दीक्ष त्या लोकांनी दीक्षित म्हणून केले त्या गौरवाने त्या अधमाच्या अंगावर हा गर्व
एवढा वाढतो त्यांच्या अंतकरणामध्ये, म्हणजे त्या आधम स्वतःचा तो मोठेपणा आणि त्या मोठेपणाने केलेला झालेला गर्व त्या इतका वाढतो, जैसे लेवे दिदले तमा काजळाचे, जसा काही का अंधकार अंधाराला काजळाचा लेप दिला तो जसा गडज होतो तसं तसा तो एकदम त्या ठिकाणी गर्वाने फुगून जातो, त्याचं जीवनसुद्धा एवढं काळं होऊन जातं, एवढं दूषित होऊन जातं। तैसे मौढ घनावे औद्यत्य उंचावे अहंकारो दुनावे अविवेकुही, तैसे मौढ घनावे आणि मूर्खपणा त्याचा भरून भरीव होऊन जातो, औद्यत्य उंचावे उद्धटपणा वाढतो, अहंकारो दुनावे अविवेकुही, अहंकार आणि अविवेक हे दोन्ही त्या ठिकाणी वाढतात दुप्पट होतात। मग दुजयाची भाष नुरवावया निशेष बळीयपणा अधिक होय बळ, मग दुजयाची भाष नुरवावया निशेष नुरवावया, दुसरा कोणी माझ्यापेक्षा श्रेष्ठ असलाच नाही पाहिजे, दुसरा कोणी माझ्यापेक्षा मोठा झालाच नाही पाहिजे, मग बळीयपणा अधिक होय बळ, आपल्या बळाचा उपयोग ते करतात आणखीन त्यांना बळ प्राप्त होतं। ऐसा अहंकार बळा झाले एक वेळा दर्पसागरू वेळा सांडून होते, आणि हा अहंकार झाला त्याला बल मिळालं त्याच्या अशा लोकांच्याकडे बलही असतं, संपत्तीचं बल असतं, शारीरिक बल असतं। झाले एक वेळा दर्पसागरू झाले एक वेळा दर्पसागरू वेळा सांडोनी होते, आणि मग दर्परूपी सागर जो आहे प्रमादरूपी सागर जो आहे तो त्या ठिकाणी सांडोनी होते, मर्यादा सोडून प्रक्षुब्ध होतो उकळतो। मग वो संडिले निदर्पे कामाही पित्त कुरुपे दयादगी सैंग पळिपे क्रोधाग्नी तो, दर्प वसुंडून वागवू लागला मग काम सुद्धा कामाचा प्रकोप होतो, आणि तया धगी सैंग पळिपे क्रोधाग्नी तो, आणि क्रोधरूपी अग्नी जो आहे ना सैंग म्हणजे अतिशय पळिपे म्हणजे भडकतो, क्रोधाग्नी असा भडकतो मग त्याच्या जीवनामध्ये। कसा भडकतो उपमा दिली, ते तर उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाच्या कोठारा लागला आणि वारा सुटला जायचा, आधीच उन्हाळा आणि त्याच्यामध्ये आग लागली, कशाला आग लागली मंत्रालयालाही, तेला तुपाच्या कोठारा आग लागली, तेलाच्या तुपाच्या कोठारा जसं हनुमंतरायांनी ना पहिल्यांदा तिथंच आग लावून दिली, आणि लागला आणि वारा सुटला जायचा, आणि मग वारा सुटला हनुमंतरायांनी आग लावल्यानंतर भगवंताने आदेश केला मरुद्गणांना, जाऊ द्या म्हणे आता जेवढा वारा तुम्हाला सोडायचा आहे तेवढा सोडा, आणि मग वारा सुटल्यानंतर तैसा अहंकार उबळा आला दर्पू कामक्रोध, तैसा अहंकार उबळा आला दर्पू कामक्रोधी गुढला या दोहीचा मेळ झाला दयाच्या ठाई, अहंकार आला त्याच्यानंतर त्याच्याबरोबर दर्प काम क्रोध, त्याने तो वेष्टन वेष्टलेला असा अहंकार आहे, तो त्यांचं सहकार्य असलेला अहंकार आहे, या दोन्हीचा मेळ झाला दयाच्या ठाई, आणि अहंकार आणि काम क्रोध यांचं त्या ठिकाणी ऐक्य झालं, आणि त्यामुळे काय त्याची परिस्थिती होते, ते आपुलिया सवेशा मग कोणी कोणी हिंसा या प्राणिया ते विदेशा न साधिती गा, आपुलिया सवेशा म्हणजे इच्छेप्रमाणे, मग कोणी कोणी हिंसा कोणती कोणती हिंसा या प्राणिया ते विदेशा न साधिती गा, प्राण्यांना साधिती गा म्हणजे करत नाहीत, कोणती कोणती हिंसा ते प्राण्यांच्या करता करत नाही तर सगळ्याच हिंसेमध्ये ते उद्युक्त होतात असा त्याचा अर्थ होतो। पहिले तव धनुर्धरा आपल्या मांसरू धरा वेचू करीत्या विचारा लागोनिया, पहिले तव धनुर्धरा त्यांचं पहिलं काम सांगतो, हे यज्ञ यागादी करत असणारे असे लोक आघोरी यज्ञ जास्त करतात पहा, आणि आघोरी यज्ञ करत असताना आपल्या शरीराला पहिला त्रास देतात, कितीतरी काय काय असे आघोरी यज्ञ करतात, आपलेच कान टोचून घेतात, आपले नाक टोचून घेतात, पोटामध्ये त्या ठिकाणी सळ्या खोपवतात, असे आघोरी यज्ञ करतात। तेव्हा पहिले तो धनुर्धरा आपुलिया मांसरू दिरा वेचू करीती या विचारा लागू नये, आपल्याच मांसाचा रक्ताचा वेच करतात, रक्त आठवतात कशा करता अभिचारा लागू नये, अभिचार कर्म करायचं असतं ना, काही काही अभिचार कर्मामध्ये स्वतःच ते मांस वगैरे द्यावं लागतं असं म्हणतात, आणि तेथ जाळती जे देहे या माझी जो मी आहे तया आत्मयामज घाई वाजती तेथ जाळती जे देह, आणि मग देह जाळतात ना ते लोक, मग देहाला त्रास देतात ना कष्ट देतात ना, या माझी जो मी आहे, प्रत्येकाच्या देहामध्ये कोण बसलेला आहे भगवान परमात्मा, ईश्वर सर्व भूतानाम हृदयशी अर्जुन तिष्ठती, मग त्या परमात्मा भगवान परमात्मा म्हणतात त्याने तो देह जाळला ना तर तो देहाचा त्रास मला सुद्धा होतो, कारण मी सर्वांच्या हृदयामध्ये आहे म्हणून जास्त देह जाळायचा नाही का, एकादशीच्या दिवशी जास्त उपवास करायचा नाही बरोबर आहे का, याच्यासाठी सांगितलं नाही बरं का, एकादशीसाठी सांगितलं नाही, ते आघोरी जी व्रत आहेत त्याच्याकरता सांगितलेलं आहे, जास्त शरीराला त्रास देत द्यायचा नाही, हे जे लोक शरीराला विराकार त्रास देतात म्हणजे भगवान म्हणतात तो मलाच दिलेला त्रास आहे, त्या आत्मयामध्ये घाई वाजते ते माझ्यावर ते घाव बसतात सगळे, आणि अभिचारिकी तीही उपद्रवी जे तुले काही ते तर चैतन्य मी पाही शिणु पावे, आणि अभिचारिकी तीही उपद्रवी जे तुले काही
या विचारक कर्मामुळे उपद्रवी जे जेतुले काही इतर प्राण्यांना पण पीडा होते त्यांच्या या विचार कर्मामुळे. त्यांचे जे यज्ञ असतात त्यांनी लोकांना सुद्धा पीडा होते. त्यांचे यज्ञच असे असतात सगळे दुसऱ्याला त्रास व्हावा असे. आणि त्यामुळे काय होतं त्यांच्यामध्ये सध्या तरी कोण इतर लोकांच्या मध्ये मला सुद्धा माम आत्मपरदेश असं म्हटलेलं आहे श्लोकामध्ये. म्हणजे मलाही त्रास म्हणजे स्वतःलाही त्रास करून घेतात. स्वतःच्या देहामध्ये असलेला मी म्हणजे आत्मा परमात्मा आणि इतरांच्या देहामध्ये असलेला आत्मा परमात्मा त्यालाही त्रास. भगवान म्हणतात दुसऱ्याला दिलेला त्रास सुद्धा मलाच त्रास आहे. तुकाराम महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. तू का म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोगपावे. सुरुवात काय विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ ऐका जे तुम्ही भक्त भागवत कराला ते हित शुद्ध करा कोणाही जीवाचा न घोडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुकारामांचा दुसरा एक अभंग सांगतो फार सुंदर अभंग आहे. सर्वांग कुरवाळी आणि एक उपटी रोमावळी. मला पहिल्यांदा जेव्हा अर्थ कळला इतका आनंद झाला काय महाराजांनी लिहिले. म्हणजे एखाद्या माणसाला आपण जवळ बसवलं काहो तुम्ही किती चांगले कौ तुम्ही किती चांगले आजी शेठ तुम्ही किती चांगले आणि हळू तुमचा एक केस धरला असं ओढला जोरात. केस धरल्यानंतर माणसाला किती दुःख होते. तसं भगवान परमात्मा तो सर्वांच्यावर प्रेम करतो आणि एखाद्या माणसाचा द्वेष करतो. सर्व तो मला तू काय म्हणे एका देहाचे हे सगळं माझंच अवयव आहे सगळे लोक म्हणजे माझे अवयव आहेत सर्वांग कुरवाळी आणि एका माणसाचा जो द्वेष करत असला ना तो एक उपटी रोमावळी. ती रोमावळी उपटण्यासारखंचे देवाचे त्याने देवाला दुःख होतं. आणि म्हणून असे असुरी लोक जे असतात ते मात्र असंच करत असतात दुसऱ्यालाही त्रास आपल्यालाही त्रास. आणि अभिचारिका वेगळे विपाये जे अवगळे तया टाकी ती इटाळे पैशून्याची. रवी महाराज कितीपर्यंत घ्यायच्यात चारपर्यंत ठीक झालं बरं. आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे. आणि अभिचारा चा प्रयोग करता आला जर नाही तर विपाय जे अवघड आहे मग दुसरं काय करायचं ते करता येत नाही. मग तया टाकी ती इटाळे पैशून्याची. मग काय करतात एखाद्यावर अभिचार करून सुद्धा कारण सगळ्यांच्यावर अभिचाराचा फरक होत नाही. जो भगवत भक्त असतो चांगला सबल मनाचा असतो नामस्मरण चिंतन करणारा त्याने किती त्याचं कोणीतरी वाईट करण्याचा प्रयत्न केला त्याचं काही वाईट होत नाही. देव चांगलं वागू लागले आणि मग ती सगळे देव गेले भगवंताकडे दैत्य चांगले वागू लागले बरं का. दैत्याने यज्ञ केला शुक्राचार्यांची सेवा केली आणि इंद्राचं राज्य घेऊन टाकलं. इंद्र भगवान भगवंताकडे गेले सगळे देव गेले देवा त्या दैत्यांना मारा आणि आम्हाला राज्य द्या. भगवान म्हटले जो चांगला वागतो त्याला मी मारू शकत नाही त्याचं मी काहीच करू शकत नाही. मग देवा आमचं राज्य कसं मिळणार म्हटले मारू शकत नाही मागू शकतो मागून बघतो. म्हणून बलीच्या दरवाज्यात आले मागण्याकरता. चांगलं जो वागतो ना त्याचं कोणीच काही करू शकत नाही. मग आता नाही काय करता येत मग तो काय करतो मग त्याच्या हातात दुसरं हत्यार असतो द्वेष करत राहतो त्याचा. तो असाच आहे तो तसाच आहे तो तसाच आहे द्वेष करत राहतो. तया टाकी ती इटाळे पैशून्याची. इटाळे म्हणजे विटा फेकतो. पैशून्याच्या म्हणजे द्वेषाच्या विटा त्याच्यावर फेकत राहतो. सती आणि सत्पुरुष कोणाकोणाचा द्वेष करतो तो. सती आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे सती एखादी सती असते तिचे तू विटंबना करत राहतो. तिला पाहिलं की तुकाराम महाराजांनी म्हटलं ना मुख दे कोणी विरक्ताचे सचेल करी. एखादा विरक्त मनुष्य पाहिला की त्याला सचेल करावं असं वाटतं ते त्याला. आणि तुकारामांचा एक दुसरा अभंग तिडी कुठे हा हा पतिव्रतेची कीर्ती वाखाणता शिंदळीच्या माता तिडी कुठे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात. चांगल्या माणसाचं वर्णन करायला लागलं की त्याला तिडी कुठते. अरे चांगल्या माणसाचं वर्णन करत चांगलंच आहे. चांगल्या बरशाचं माऊलींचं वर्णन केलं ज्ञानेश्वरी पाठ केली गाथा पाठ केली चांगलं आहे ना ते आपल्याला ते आदर्श आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये एवढं चांगलं काम केलेलं आहे आपल्याला त्याचं वाईट वाटायचं काय काम आहे काहीच काम नाही. म्हणून आपलं अंतकरण तेवढं मोठं झालं पाहिजे. पण ते आश्चर्य प्रकृती तुम्ही काय आम्ही काही सोडत नाही कोणाला राग येतोच. फक्त एवढंच चांगलं आहे की आपण अष्टादशा ऐकतोय आपण साधू संतांच्या सहवासात आहे. महाराजांना मी म्हटलं खरं आपल्याला एवढ्या गोष्टी आपण रडून रडून सांगतो. मंबाजीबुवांना तुकाराम महाराजांनी मंबाजीबुवांना एवढं मारलं तरी तुकाराम महाराज गेले आणि ते रडून रडून सांगायचं. आपल्याला थोडंसं कोणी बोललं रात्रभर झोप लागत नाही. याचा अर्थ आपण चाललोय कुठे. महाराजांना म्हटलं महाराज म्हटले एवढं आपल्याला कळतंय ना आपण निश्चित जागेवर येऊ म्हणे कळतं. हेच संतसंगतीचं आपलं फळ आहे. कळलं तरी पाहिजे नाही काही लोकांना हेही कळत नाही ना आपण चाललोय कुठे. त्यांना सुधारण्याकरता संधी नाही लक्षात ठेवा.
अशा प्रकारे अभिचार त्यांनी केलेला आहे आणि आणि अभिचारा वेगळे विपाय जे अवगळे तया टाकती ताळे पशनाचे सत्य आणि सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी अलौकिक आणि संन्यासी परमपूज्य घोले बाबा या दोन तीन वेळा सांगत असताना फार भावीभोर व्हायचे बरं का. म्हणायचे अरे देवाचे राणीचे ठिकाण कुठे आहेत बुवा, हे पाय देवाचे राणीचे ठिकाण आहेत. आपल्याला देव दिसत नाही, आपल्याला देव दिसत नाही ना, देव पाहायचा आहे का तुम्हाला, पहा मग देवाची राणीचे ठिकाण. सती एखादी सती असते, सौभाग्यवती असते, पतिव्रत माऊली असते, तिच्या जीवनामध्ये पतीची निष्ठा. आपण काय साधना करणार आहे, कोण जाणे कोणा उपासना कोणाघडे उपासना. सत्पुरुष दानशील याज्ञिक तपस्वी लोक जे आहेत, अलौकिक असे संन्यासी लोक आहेत. आणखीन का भक्त हण महात्मे, आणखीन भक्त आहेत त्याच्याबरोबर महात्मे सुद्धा आहेत. भगवान म्हणतात हे कसे आहेत, निर्वाळी होमधर्मे श्रवतादिके, यज्ञादिक करून श्रवतादिक कर्माचं आचरण करून यांचं अंतकरण स्वच्छ झालेलं आहे. भक्त असतील महात्मे असतील आणि ये माझे निजाची धामे, ही सगळी माझी राहण्याची ठिकाणं आहेत. तया द्वेषाचे निकाळ कुठे, बासटोनी तिखटे कुबोलाचे सदटे सुती कांडे. तया द्वेषाचे निकाळ कुठे, बासटोनी तिखटे कुबोलाचे सदटे सुती कांडे. आणि त्यांचा तो द्वेष करत राहतो, द्वेषाचे काळकूट टोकावर फासून बासटोनी तिखटे कुबोलाचे सदटे सुती कांडे. दुष्ट शब्दाचे तीक्ष्ण मर्मभेदी बाण ते त्यांच्यावर फेकत असतात. जरी त्यांनी फेकले बरं का, आणि त्यांनी जरी काही प्रतिउत्तर दिलं नाही, आपल्याला कोणी त्रास देत असला आपण काहीच प्रतिउत्तर द्यायचं नाही, आपली कोणी निंदा करत असला आपण काहीच प्रतिउत्तर द्यायचं नाही. महाराजांनी त्यांच्या जीवनातला घडलेला एक प्रसंग सांगितला, मी तुम्हाला सांगतो. कोणीतरी कॉलेजला असताना एका माणसाने एका मुलांनी महाराजांना येऊन चापट मारली आणि महाराजांनी त्याला काहीच बोललं नाही. महाराजांनी घडलेला प्रसंग मला सांगितला आणि आपलं नामस्मरण करत राहायचे, चिंतन करत राहायचे, सद्वाचन करत राहायचे. बाकीच्या कॉलेजमध्ये सगळी जी मुलं होती त्यांना ते कळालं. कळाल्यानंतर त्या मुलाला त्यांनी गोड गोड बोलून एका हॉटेलवर नेलं. चला म्हणे चहापाणी करायला जाऊ आपण हॉटेलमध्ये. महाराजांनाही बरोबर नेलं. महाराज म्हटले कशाला, महाराज म्हणले कोणाला काय बोलायचं नाही, काय करायचं नाही, सोडून द्या म्हणे. सगळ्यांना नेलं, महाराजांना नेलं आणि तिथे गेल्यानंतर महाराजांना म्हणे याचे थोबडीत मार, मारायचे थोबडीत. महाराज म्हणे मी काय मारणार नाही बाबा. मारणार नाही म्हटल्यानंतर त्या पोरांनी एवढं त्याला मारलं. आपण जर त्या ठिकाणी कोणी आपली निंदा केली, कोणी आपला द्वेष केला, आपण जर काहीच केलं नाही तर भगवान परमात्म्याला ते सहन होत नाही. भगवान परमात्मा काय करतो ते पुढच्या श्लोकात सांगणार आहे.